लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 16/3/2024 रोजी भारत निवडणूक आयोगांनी दुपारी 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 42 सोलापूर व 43 माढा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 16/3/2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती 12/1/2024 पासून होणार असून 19/1/2024 पर्यंत अर्ज स्वीकृती राहील. 20 एप्रिल रोजी छाननी होईल आणि 22/1/2024 पर्यंत अर्ज माघार घेणार आहे. त्यानंतर 7/2/2024 रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. 42 सोलापूर आणि 43 माढा असे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 18,76,498 तर एकूण स्त्री मतदार 17,50,297 तर इतर 280 असे 36,27,075 एवढे मतदार तर 4,591 सैनिक मतदार आहेत. जिल्ह्याचा ईपी रेशो 15/3/2024 रोजी 76.74% एवढा आलाय तर जेंडर रेशो 933 आहे. जिल्ह्यामध्ये 18-19 वयोगटातील एकूण मतदार 52,783 असून 20-39 वयोगटातील 7,12,147 इतके आहेत तर 85 वर्षावरील मतदारांची संख्या ही 54,911 असून पीडब्ल्यू मतदारसंख्या ही 27,194 इतकी आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.